पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीमध्ये कोरोना सद्यस्थितीची आढावा बैठक शासकीय विश्रामगृह येवला येथे नुकतीच संपन्न झाली दिनांक वीस ऑगस्ट शुक्रवार रोजी शासकीय विश्रामगृह येवला येथे यवला तालुक्यातील कोरोना आढावा बैठक पार पडली या बैठकीस आमदार किशोर दराडे नगराध्यक्ष बंडू शीरसागर पंचायत समिती सदस्य मोहन शेलार येवला बाजार समितीचे प्रशासक सभापती वसंत पवार नगरसेवक दीपक लोणारी प्रांताधिकारी सोपान कासार तहसीलदार प्रमोद हिले गटविकास अधिकार उन्मेश देशमुख तलाठी कमलेश पाटील तालुका पोलीस निरीक्षक अनिल भवारी शहर पोलीस निरीक्षक संदीप कोळी ज्ञानेश्वर शेवाळे सचिन कळमकर संतोष खेहणार सुनील पैठणकर भाऊसाहेब धनवटे विनोद पाटील माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राधाकिशन सोनवणे यांच्यासह अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते येवला तालुक्यातील कोरोना सद्यस्थितीबाबत आढावा बैठक घेताना पालकमंत्री श्री भुजबळ म्हणाले की आज कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी अजून काही ठिकाणी रुग्ण आढळून येत आहे अशा ठिकाणी त्वरित प्रभावी उपाययोजना राबवणे गरजेचे असून आरोग्य यंत्रणांनी कॉन्ट्रॅक्ट ट्रेसिंगद्वारे रुग्णांचा शोध घेऊन बाधितांना ताबडतोब उपचारार्थ रुग्णालयात दाखल करावे नागरिकांना दुसरी लस देताना त्या मिसळ होणार नाही याची दाक्षता दा देखील घ्यावी ज्या लसींचा पहिला डोस दिला असेल त्याच लसीचा दुसरा डोस देण्याबाबत आवश्यक ती खबरदारी घ्यावी अशा सूचना देखील पालकमंत्री छगन भुजबळ यांनी आरोग्य यंत्रणेला दिल्या